नमस्कार, मी पवन गुल्हाने, संचालक एक लक्ष करिअर अकॅडमी आणि विवेकानंद अभ्यासिका। हा व्हिडिओ बघण्याच्या अगोदर तुम्ही याच्या अगोदरचा माझा फर्स्ट डेमो बघून घ्या। त्याच्यात मी सब्जेक्टबद्दल बेसिक सांगितलेले आहे, आता मी वर्बबद्दल सांगत आहे। तर बघा, सगळे हेल्पिंग वर्ब सांगणार आहे, ॲम इज आर, हॅज हॅव, वॉज वर आणि विल बी आणि विल हॅव। तर बघा, आपण ॲम इज आर, तर ॲम इज आर कुठं वापरायचे? मी तुम्हाला मागच्याच डेमोमध्ये सांगितलेलं आहे की सब्जेक्ट कसा ओळखायचा, तो फर्स्ट पर्सन सिंग्युलर आहे की थर्ड पर्सन सिंग्युलर आहे, तो कोणत्या प्रकारे ओळखायचा, मी तो मागच्या डेमोमध्ये सांगितलेला आहे। त्याच्यासाठी तुम्ही तो पहिले मागच्या डेमो बघायचा आणि त्याच्यानंतर हा व्हिडिओ बघायचा, म्हणजे तुम्हाला चांगल्या प्रकारे समजेल। त्याच्या अगोदर एक गोष्ट सांगतो मी तुम्हाला की आपण एक घेतलं तर सिम्पल सेंटेन्स आणि टेन्स, बरोबर आहे? आपण फरक एक सिम्पल सेंटेन्स आणि टेन्स लक्षात ठेवा। तर सिम्पल सेंटेन्स आणि टेन्समध्ये काय फरक आहे मी तुम्हाला सांगितलेला आहे, तरी मी आता शॉर्टमध्ये सांगतो कारण की मागच्या डेमोमध्ये मी ते सांगितलेलं आहे। तर बघा, सिम्पल सेंटेन्स मी मराठीत समजून सांगतो की सिम्पल सेंटेन्स, समजा असं समजा की राम झोपलेला आहे। आता राम झोपलेला आहे, तर राम झोपलेला आहे म्हणजे याचा अर्थ राम काही कार्य करत आहे का? नाही, राम झोपलेला आहे कारण की तो तिथे काही कार्य करत नाही आहे आणि काहीच करत नाही आहे, म्हणून ते झालं सिम्पल सेंटेन्स। आलसात? आता मी तेच वाक्य थोडंसं बदलतो, राम झोपत आहे, राम झोपत आहे। तर राम झोपत आहे म्हणजे इथं तो काय करत आहे, काही ना काही कार्य करत आहे। राम झोपत आहे, झोपलेला आहे नाही, राम झोपत आहे म्हणजे तो काय करत आहे, काहीतरी कार्य करत आहे। याचा अर्थ हे वाक्य गेलं टेन्समध्ये, प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स। आला लक्षात? म्हणजे टेन्स आणि सिम्पल सेंटेन्स यामधला तुम्हाला फरक समजला असेल तर लक्षात ठेवा। आता आपण ॲम इज आर कुठं कुठं वापरायचे ते तुम्हाला मी सांगतो। आता बघा, राम इज अ गुड बॉय, राम इज अ गुड बॉय। राम काय झालं मी तुम्हाला पहिलेच सांगितलेलं आहे, राम इज अ गुड बॉय। राम म्हटलं जगातलं कोणतंही नाव, जगातलं कोणतंही नाव हे थर्ड पर्सन सिंग्युलर येते। राम, श्याम, मोहन, आलक्षात, हे जे सगळे नाव आहे हे सगळे नाव कुठे येते, थर्ड पर्सन सिंग्युलरमध्ये। तर थर्ड पर्सन सिंग्युलरसमोर कधी पण इजच लागते। अच्छा, पेपरमध्ये खूप वेळा इथं रिकामी जागा असते आणि तिथं तुम्हाला विचारते इथं कोणता वर्ब लागते, हेल्पिंग वर्ब लागते, ॲम लागते, इज लागते, आर लागते की नॉन ऑफ दीज। तर तिथं ओळखता आलं पाहिजे की थर्ड पर्सन सिंग्युलर, अरे राम तर थर्ड पर्सन सिंग्युलर आहे, तर इजच लागणार आहे, प्रेझेंटमधले सांगतो मी। येतं लक्षात? दुसरी गोष्ट आपण आता दुसरं वाक्य घेऊ, पीपल आर गुड। आता मला सांगा, पीपल, पीपल म्हणजे सगळे लोक आले, येतं लक्षात? तर हे झालं प्ल्युरल। पहिले तुम्हाला सब्जेक्ट समजला पाहिजे की सब्जेक्ट हा सिंग्युलर आहे की प्ल्युरल आहे, येतं लक्षात? तर पीपल काय आहे, सगळे लोक, एक लोक पीपलमध्ये तर एक तर नसते, पीपलमध्ये तर खूप सारे लोक असतात, बरोबर आहे? तर पीपल म्हटलं तर काय झालं, ते थर्ड पर्सन प्ल्युरल, प्ल्युरल म्हणजे अनेक वचन, सिंग्युलर म्हणजे एक वचन, प्ल्युरल म्हणजे अनेक वचन। आलं लक्षात? तर पीपल काय झालं, पीपल झालं थर्ड पर्सन प्ल्युरल। तर प्ल्युरल समोर आर लागते, म्हणजे बघा, इज थर्ड पर्सन सिंग्युलर समोर इज लागते, थर्ड फर्स्ट पर्सन सिंग्युलर समोर ॲम लागते, असं फर्स्ट पर्सन सिंग्युलर समोर ॲम आणि बाकीच्या सोबत सगळे आर लागते प्रेझेंटमध्ये। आपण घेत आहोत सिम्पल सेंटेन्स आणि सिम्पल सेंटेन्समध्ये आपण घेत आहोत प्रेझेंटचे वाक्य, त्याच्यामुळे थोडंसं लक्षात ठेवा की पीपल, पीपल काय झालं, थर्ड पर्सन प्ल्युरल, प्ल्युरल म्हणजे अनेक वचन। असत अनेक वचन आहे, असत पीपल म्हणजे खूप सारे लोक येतात। असत दुसरं ऑल, मला सांगा, ऑल हे सिंग्युलर आहे की प्ल्युरल आहे, प्ल्युरल आहे कारण की सगळे लोक। आता इथं काय म्हटलं आपण, ऑल आर माय फ्रेंड, असत इथं काय म्हटलं आपण, ऑल आर माय फ्रेंड। तर ऑल काय म्हटलं, ऑल, ऑल म्हणजे सगळे, सगळे म्हणजे याच्यात एकापेक्षा जास्त झाली असेल, एकापेक्षा जास्त आले असेल म्हणजे याचा अर्थ हे काय झालेला आहे, हे प्ल्युरल झालेलं आहे। आणि जिथं जेव्हा प्ल्युरल येते, अच्छा किंवा अनेक वचन येते, प्ल्युरल म्हणजे अनेक वचन, एखांत शब्द जेव्हा प्ल्युरल असते तेव्हा त्यासमोर काय येते, आर। पण त्यासाठी तुम्हाला शब्दार्थ माहीत पाहिजे, अशात शब्द तुमचे पाठ पाहिजे, आयडियम, फ्रेजेस, अलसात अँटोनिम, सिनोनिम, हे सगळं तुम्हाला पाठ करावं लागेल। अशात पाठांतशिवाय काहीच नाही आहे शब्द, कारण की आपण मराठीतले व्यक्ती आहोत। अशात इंग्लिश समजण्यासाठी तुम्हाला काही तुमच्याजवळ शब्दाचा भंडार असला पाहिजे, तिथपर्यंत तुम्हाला या गोष्टी नाही समजणार। आता ऑल, ऑल म्हटलं तर
त्यासमोर काय लागेल आर असत. आता मला सांगा आय पुढचं वाक्य काय लक्षात ठेवा, लक्ष द्या थोडंसं इकडे. आय एम गुड फॉर यू. आता मला सांगा, तुम्हाला तर पहिलं लक्षात ठेवायचं आहे, समजा पेपरमध्ये काय येते माहिती आहे का, इतर रिकामी जागा येते. काय करसान असाल, आय आलेला आहे, आ लक्षात आय आलेला आहे. तर तुम्हाला एक गोष्ट समजलं पाहिजे की आय तर फर्स्ट पर्सन सिंग्युलर आहे आणि आयसोबत नेहमी काय लागतं, ॲमच लागतं. असत म्हणजे ओवरऑल इथे काय लागन, ॲम. असत नाही समजलं समजा तर थोडंसं पाठांतर करा. असत बघा, ॲमसोबत फर्स्ट पर्सन सिंग्युलर स्क्रीनशॉट घेऊन टाकायचा, ॲमसोबत फर्स्ट पर्सन सिंग्युलर, इजसोबत थर्ड पर्सन सिंग्युलर, म्हणजे थर्ड पर्सन सिंग्युलरसोबत इज लागते, फर्स्ट पर्सन सिंग्युलरसोबत ॲम लागते आणि बाकीच्यासोबत आर लागते प्रेझेंटमध्ये आणि ते पण सिम्पल सेंटेन्समध्ये. मी टेन्स नाही घेत आहे, टेन्स आपण आय टी अकॅडमीवर घेऊ. पण तुम्हाला त्या गोष्टी तिथं समजलं पाहिजे की इथं आर का लागलं, इथं आर का लागलं, इथं इज का लागलं आणि इथं ॲम का लागलं. तर तुम्हाला ते समजलं असेल की थर्ड पर्सन सिंग्युलर असल्यामुळे इथं इज लागलं, हे थर्ड पर्सन प्लुरल असल्यामुळे, प्लुरल म्हणजे अनेक पर्सन पीपल, मग तुम्हाला कधी याच्यात शब्दार्थसुद्धा खूप महत्त्वाचे आहे जे पाठ करावं लागेल. अरे पीपल प्लुरलमध्ये जाते, अशात ऑलसुद्धा प्लुरलमध्ये जाते, अशात त्यासमोर काय लागलं आर. असत ते आपण सगळे शब्दार्थसुद्धा पी डी एफ देत जाईन मी तुम्हाला, ते तुम्ही पाठ करून घ्या. आणि आय एम गुड फॉर यू, आय एम गुड फॉर यू, तर तेही थोडंसं लक्षात ठेवचा. आता आपण पुढचं घेऊ, वॉज वर सिम्पल पास्ट येतं लक्षात. आता एक गोष्ट लक्षात ठेवायची, वॉज आणि वर, आता कोणी वेअर म्हणतात कोणी वर म्हणतात, आलसात डब्ल्यू ई आर ई, कोणी वेअर म्हणतात कोणी वर म्हणतात, आपण वर म्हणू, आलक्षात वॉज आणि वर आलक्षात. तर लक्षात ठेवा, वॉज आणि वर याचा उपयोग आपण सेंटेन्समध्ये कुठे कुठे करायचा, कशाप्रकारे करायचा, याच्यातला सर्वात महत्त्वाचा एक थेरम सांगतो तुम्हाला याच्यातला, की वॉज म्हटलं तर हा नेहमी सिंग्युलर सब्जेक्टसोबत येते. कशासोबत येते, सिंग्युलर सब्जेक्ट. आता सिंग्युलर सब्जेक्ट म्हणजे सांगतो तुम्हाला, सिंग्युलर सब्जेक्ट म्हणजे एकवचनी, एखादं एकवचनी नाम असेल तर ते झालं सिंग्युलर सब्जेक्ट, आणि प्लुरल सब्जेक्ट म्हणजे अनेकवचनी. अच्छा तर एवढंच एक गोष्ट लक्षात ठेवायचं या वॉज आणि वेअरमध्ये, म्हणजे तुमचा उत्तर पेपरमध्ये चुकणार नाही. आलक्षात त्याचं मागचं कारण काय आहे की वॉज आणि वेअरमधला तुम्हाला थोडासा फरक समजला पाहिजे. की वॉज म्हटलं तर लक्षात ठेवा, वॉज म्हटलं कुठं वापरायचं, सिंग्युलर सब्जेक्टसोबत. आयुष्यभर लक्षात ठेवा, वॉज म्हटलं तर सिंग्युलर सब्जेक्ट आणि वर म्हटलं तर प्लुरल सब्जेक्ट. आता मी तुम्हाला उदाहरण देऊन सांगतो, बघा राम, राम काय, एकच राम आहे ना, असत की ओवरऑल 10 राम नाही म्हटलं आहे, असत किंवा 10 मुलं म्हटले नाही आपण इथं, आलसात राम असत. तर राम झाला सिंग्युलर सब्जेक्ट, असत राम काय झाला याच्यात सिंग्युलर सब्जेक्ट, म्हणून इथं काय झालं आपण वॉज. आपण फक्त पास्ट शिकत आहोत, सिंपल पास्ट, त्यामुळे त्याच्यात थोडंसं लक्षात ठेवा तुम्ही की आपण शिकत काय, राम सिंग्युलर सब्जेक्ट कारण की एकच आहे तो. अच्छा वॉज अ गुड बॉय, राम हा चांगला मुलगा होता. आणि वॉज आणि वेअर कुठे वापरतो आपण भूतकाळात, राम हा चांगला मुलगा होता तर राम वॉज अ गुड बॉय. अच्छा इथं वॉज कोण वापरला आपण, कारण की तुम्हाला प्रश्न ओळखता आला पाहिजे की वॉज कुठं वापरायचा आणि वर कुठं वापरायचा. असं बस. आणि दुसरी गोष्ट ज्यात महत्त्वाची काय, की जे वॉज आणि वर आहे हे दोन्ही कुठं वापरले जाते, पास्टमध्ये वापरले जाते, म्हणजे भूतकाळात वापरले जाते. पण याच्यात एक महत्त्वाचं हे आहे की राम हा सिंग्युलर सब्जेक्टसोबत वापरतात आणि प्लुरल सब्जेक्टसोबत वेअर वापरतात. आता बघा, राम वॉज अ गुड बॉय कारण की राम सिंग्युलर सब्जेक्ट आहे. आता ऑल वेअर मॅड, सगळे पागल होते, असं आपल्याला म्हणायचं आहे सगळे पागल होते. आता सगळे पागल होते तर मला सांगा, सगळे म्हणजे एकापेक्षा जास्तच असेल, बरोबर आहे, एकापेक्षा काय असेल तिथं जास्तच असेल. एकापेक्षा जास्त असेल याचा अर्थ तुम्हाला एक गोष्ट समजली पाहिजे, तर एकापेक्षा जास्त असलं तर हे प्लुरल सब्जेक्ट झालं असेल, सिंग्युलर तर नाही आहे, ऑल म्हटलं आहे ऑल, एकापेक्षा जास्त, म्हणून पास्टमध्ये काय वापरायचं तुम्ही, वेअर वापरायचं. बस हे समजलं तुम्हाला, वॉच कुठं वापरायचा आणि वेअर कुठं वापरायचा, तर सगळा खेळ तुम्हाला समजून जाईल. दुसरा आता बघा, आय वॉज ऑलवेज विथ यू, आलसात तर इथं आय काय झालं, आय काय झालं, आय हा झाला सिंग्युलर सब्जेक्ट, सिंग्युलर सब्जेक्ट आहे म्हणून पास्टमध्ये आपण काय वापरलं, वॉज वापरला. आता ऑल वेअर माय एनिमीज, माझे सगळे दुश्मन होते, ऑल वेअर माय एनिमीज, ऑल वेअर
बघा ऑल मध्ये काय झालं, एकापेक्षा जास्त आलं, मग ऑल म्हटलं तर काय झालं, ऑल काय आहे सगळेजण, सगळे म्हटलं तर एकापेक्षा जास्त, याचा अर्थ ऑल काय झालेला आहे प्ल्युरल सब्जेक्ट, आलं लक्षात, आणि म्हणून इथं काय लागलं आपलं वेअर, आलं लक्षात. तर आता आपण पुढचा टॉपिक घेऊ, विल बी अँड विल हॅव, सिम्पल फ्युचर, फ्युचर म्हणजे भविष्यकाळ, आणि आपण त्यात सिम्पल फ्युचर घेत आहोत आणि त्याच्यात ते सिम्पल सेंटेन्समधले घेत आहोत, टेन्समधले घेत नाही आहे, थोडंसं याच्याकडे लक्ष द्या. अच्छा, टेन्स वेगळे आहे, सिम्पल सेंटेन्स वेगळे आहे. आपण विल बी आणि विल हॅव, आता विल बी म्हटलं तर विल बी कुठं कुठं वापरले जाते आणि कोणाकोणासोबत वापरले जाते हे एवढं लक्षात ठेवा. पहिली गोष्ट लक्षात ठेवा, विल बी जे आहे ते सिंग्युलर सब्जेक्ट आणि प्ल्युरल सब्जेक्ट याच्यासोबत वापरले जाते. विल बी सिंग्युलर सब्जेक्ट आणि प्ल्युरल सब्जेक्ट, सेम तसंच विल हॅव सुद्धा सिंग्युलर सब्जेक्ट आणि प्ल्युरल सब्जेक्ट या दोघांसोबत काय वापरले जाते, विल हॅव. त्यामुळे हा एक फरक सर्वात महत्त्वाचा आहे, हे तुम्ही एवढं लक्षात ठेवलं की तुमचे अर्धे आन्सर येऊन जाईल तुम्हाला. आलसात, आता बघा, आता आपण घेऊ की विल बी कुठे वापरले जाते. जर तुम्हाला असं म्हणायचं असेल राहुल घरी असेल, राम घरी असेल, आलसात, काका थकलेले असेल, आलसात, म्हणजे तुम्हाला जेव्हा फ्युचरमधले सिम्पल सेंटेन्स सांगायचे आहे, सिम्पल फ्युचर सांगायचे आहे, त्यावेळेस तुम्ही तिथे वापरू शकता. पण याच्यात एक गोष्ट लक्षात ठेवणं आहे तुम्हाला, ते म्हणजे कोणती, की याच्यात कोणतं सब्जेक्ट जे आहे ते कार्य करत नाही. अशात प्रेझेंटमध्ये नाही करत, पास्टमध्ये नाही करत आणि फ्युचरमध्ये नाही करत, कारण की आपण शिकत आहे सिम्पल सेंटेन्स. त्यामुळे थोडंसं लक्षात ठेवा की राम विल बी ॲट होम म्हटलं. आता बघा, राम घरी असेल, विल बी, बघा विल बी वापरला आपण कारण की सिंग्युलर सब्जेक्ट आहे आणि सिंग्युलर सब्जेक्ट याच्यासोबतसुद्धा आपण काय वापरतो विल बी, आणि प्ल्युअर सब्जेक्टसोबतसुद्धा काय वापरतो विल बी. तर राम विल बी ॲट होम, राम घरी असेल, आपल्याला मनाचं आहे ना, आपण बोलतो ना की तो घरी असेल, ती घरी असेल, काका घरी असेल, मामा घरी असेल, असं जेव्हा आपण इंग्लिशमध्ये बोलण्याचा प्रयत्न करतो तेव्हा तुम्ही रोज वापरताना विल बी वापरलं थोडंसं तुम्हाला काही शिकायला सोपं जाईल. आता मला म्हणायचं आहे की काका थकलेले आहे, आता काका थकलेले आहे, बघा अंकल विल बी टायर्ड, काका थकलेले आहे. आता मला एक गोष्ट सांगा, इथे विल बी वापरलं आपण कारण की अंकल म्हटलं तरी सिंग्युलर सब्जेक्ट असते, पण अंकल जे आहे आलक्षात, अंकल विल बी टायर्ड याच्यात इथं अंकल जे आहे ते काही कार्य करत आहे का, नाही, म्हणजे याचा अर्थ हे टेन्समध्ये नाही गेलं. राम विल बी ॲट होम, राम घरी आहे, टेन्समध्ये गेलं का, राम काही कार्य करत आहे का, नाही, याचा अर्थ हे सिम्पल सेंटेन्सच आहे. म्हणजे तुम्हाला तिथे समजलं पाहिजे सब्जेक्ट इथं काही कार्य करतच नाही आहे, तर ओव्हरऑल तिथे विल बी लावायचं की विल ह्या लावायचं, आणि हे सिम्पल सेंटेन्स म्हटलं आहे की सिम्पल टेन्समधलं आहे, टेन्समधलं वाक्य आहे, तेवढं तुम्हाला ओळखता आलं पाहिजे. आता आपण खाली येऊ, बघा आता आपण विल बी समजलं तुम्हाला, आता आपण घेऊ विल हॅव. आता बघा विल हॅव कुठं वापरतात, तुमच्याजवळ काहीतरी गोष्ट असणे किंवा तुम्हाला सांगायचं आहे की याच्याजवळ काहीतरी असेल, जसं आपण म्हणतो की राहुलजवळ कार असेल, मोहनजवळ पैसा असेल, आलसात, माझ्यावर एखादं घर असेल, आलक्षात, म्हणजे जेव्हा आपण सिम्पल सेंटेन्समध्ये काय सांगतो फ्युचरमधल्या काही गोष्टी सांगतो ज्या गोष्टी ओव्हरऑल तुमच्याजवळ असेल, काहीतरी असेल, एवढा तरी एक शब्द लक्षात ठेवा, विल हॅवमध्ये तुमच्याजवळ काहीतरी असेल, एखादी गोष्ट असेल, त्यासाठी आपण विल हॅव वापरतो. बघा आता बघा, राहुल विल हॅव अ मोबाईल, राहुलजवळ मोबाईल असेल, काहीतरी असेल ना, असं विल हॅव तिथंच वापरतो आपण, काहीतरी असेल बस, एवढे तुम्हाला एक गोष्ट समजली तर तुम्हाला काही आन्सर काढता येईल. आलं लक्षात, कोणतं म्हटलं, राहुल विल हॅव अ मोबाईल, राहुलजवळ मोबाईल असेल, असं म्हणून काय वापरलं आपण विल हॅव. असं तुमच्याजवळ पैसे असेल, यू विल हॅव अ मनी, काय असेल, पैसे असेल. आणि लक्षात ठेवा विल हॅव सुद्धा सिंग्युलर सब्जेक्ट आणि प्ल्युरल सब्जेक्ट या दोन्हीसोबत आपण विल हॅव वापरल्या जाते.